शाओमी या भारताच्या पहिल्या क्रमांकाच्या स्मार्टफोन आणि स्मार्ट टी व्ही ब्रँडने आज पुणे शहरामध्ये रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो या बहुप्रतीक्षित रेडमी के 20 स्मार्टफोन सिरीजच्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. शाओमीने पहिल्यांदा शाओमीकडून 2 वर्षांची वॉरंटी असलेल्या रेडमी 7A स्मार्टफोनची देखील घोषणा केली आहे. अभूतपूर्व स्मार्टफोन व्यतिरिक्त शाओमीने नुकतेच ब्रँडची सादर केलेली इकोसिस्टीम उत्पादने जसे MI रिचार्जेबल LED लॅम्प आणि MI ब्लूटूथ नेकबँक इयरफोन्स देखील सादर केले आहेत. पुण्यातील ग्राहकांसाठी आमची नवीन रेडमी 7A आणि रेडमी के 20ची घोषणा करताना आनंद झाल्याचं मत यावेळी रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे. वी आर लॉन्चिंग द रेडमी के 20 अँड के 20 प्रो. दिस इज द फ्लॅगशिप सिरीज ऑफ फोन्स अंडर द रेडमी ब्रँड जो आज लॉन्च कर रहे हैं हम लोग. सो द रेडमी के 20 प्रो फीचर्स अ फ्लैगशिप ग्रेड स्नैपड्रैगन 855 प्रोसेसर विद 8 लेयर्स ऑफ ग्राफाइट कूलिंग. इट कम्स विद 48 megapixel ट्रिपल कैमरा एंड विद अ 20 megapixel पॉपअप सेल्फी कैमरा. इट कम्स विद एन ऑरा प्राइम डिजाइन. इट लुक्स ब्यूटिफुल. इट कम्स इन 3 different कलर्स. दिस इज द फ्लेम रेड वेरियंट दैट आई एम स्पीकिंग अबाउट. वी ऑल्सो हैव अ ग्लेशियर ब्लू एंड यू नो कार्बन ब्लैक वेरियंट. एंड इट कम्स विथ अ फ्लैगशिप ग्रेड in screen fingerprint display as well. So that's the K20 Pro, and we also have a Redmi K20 which features almost all the hardware that's similar to Redmi K20 Pro but has a Snapdragon 730 which is the third most powerful processor after Snapdragon 855 and Snapdragon 845.